राज्य सरकारला 2 महिन्यांचा अल्टिमेटम देत मनोज जरंगे पाटील यांनी उपोषण मागे घेतलं। त्यानंतर राज्यभरात मराठा आरक्षणाची पेटलेली मशाल स्थिरावली असून ठिकठिकाणी सुरू असलेले उपोषण आता सोडवले जात आहे। नाशिक शहरातील शिवतीर्थावर देखील सकल मराठा समाजाच्या वतीने सुरू असलेले साखळी उपोषण छत्रपती संभाजीराजे यांच्या मागणीवरून आज सोडवण्यात आलं। यावेळी सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र अंबड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांची तडकाफडकी बदली का करण्यात आली, मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा का दाखल केले, त्यांची बदली थांबवावी आणि गुन्हे दाखल झालेली मागे घ्यावी अशी मागणी देखील या 8 शर्तींवर आज आमरण उपोषण सोडले। माननीय नानासाहेब बच्चाव हे गेल्या अनेक दिवसापासून आमरण उपोषणावरती बसलेले आहे, याची माहिती स्वराज्य प्रमुख छत्रपती संभाजीराजे यांना कळताच छत्रपती संभाजीराजे यांनी स्वतः नानासाहेबांशी बोलून नानासाहेबांना स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्यायला लावली आहे। त्याचप्रमाणे मी तुमच्या पाठीशी खंबीरपणाने उभा आहे, आपल्या मुलांवर कुठल्याही प्रकारचा अन्याय होत असेल तर वेळ प्रसंगी मी स्वतः तिथे येईल असा शब्द छत्रपती संभाजीराजे यांनी आज नानासाहेबांना दिला आहे। जागर जनस्थानसाठी प्रकाश ध्रुवे, नाशिक।